समाजातील स्त्रियांना हाती घेऊन आज मी एक यशस्वी उद्योजिका बनते याचा मला अभिमान व आनंद वाटतो. नमस्कार, मी वैशाली घाडीगावकर. मी, माझे पती, माझा मुलगा, सासूबाई यांच्यासोबत सिंधुदुर्गमधील नांदोस या गावी राहतो. माझे पती प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे. माझा मुलगा 12वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. लग्न झाल्यावर फक्त चूल आणि मूल एवढीच स्वतःची मर्यादा ठेवायची नव्हती. BA पदवी घेतल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि काहीतरी करावं अशी माझी खूप इच्छा होती. सुरुवातीला मी मच्छी मसाला व मालवणी मसाला हे दोन प्रकारचे मसाले बनवायची. 2018 घरच्या घरी हे दोन मसाले बनवून मी शिवम मसाले या नावाने विकायला सुरुवात केली. या दोन मसाल्यामध्ये माझा व्यवसाय वाढू शकत नव्हता. मला इतर मसाले पण शिकण्याची इच्छा होती. विविध प्रकारचे मसाले शिकवण्याचं प्रशिक्षण देतं का या शोधात होती. मी हे प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्या घरात विचारलं तर मला घरातून सपोर्ट मिळाला की तुम्ही जा म्हणून. तसं पाहिलं तर घरामध्ये तिला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवण्याची आवड होती आणि ते पाहिल्यानंतर मी तिला म्हटलं की युवा परिवर्तनमध्ये जाऊन तू त्याविषयी अजून माहिती घे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवायला शिक. आणि त्यानंतर ती त्या ठिकाणी गेली आणि तिने ते शिक्षण घेतलं आणि त्यानंतर तिने जो व्यवसाय उभारला तर तेव्हा वाटलं नव्हतं की तिचा उद्योग एवढ्या प्रमाणात विस्तारेल. परंतु आज तिचा जो व्यवसायाचा व्याप वाढलेला आहे तो पाहून खरोखरच आम्हाला तिच्याविषयी सार्थ अभिमान वाटतो. युवा परिवर्तनच्या मसाला मेकिंग या क्लासला गेले. त्या ठिकाणी भरपूर महिला माझ्यासारख्याच प्रशिक्षणासाठी आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत 10 दिवसाचं हे प्रशिक्षण पार पडलं. म्हणजे प्रत्येक मसाला कसा बनवायचा हे प्रॅक्टिकलसहित शिकवलं. एका मसाला घेताना तो किती प्रमाणात घ्यायचा, तो भाजायचा कसा, त्यामध्ये किती घटक वापरायचे हे सर्व आम्हाला छान प्रकारे शिकवल्यामुळेच आज मी चांगल्या प्रकारे मसाले बनवू शकत आहे. मसाले शिकवताना त्याने मला व्यवसायाचं गणितही शिकवलं. शिवम मसाले हा उद्योग मोठा करून महिला उद्योजिका बनण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. बचत गटातून कर्ज घेऊन जास्त प्रमाणात मसाले तयार करण्यासाठी लागणारी मशीन्स घेतली. तर मी एक छोटंसं दुकान उघडलं, त्यात 6 मसाले विकायला सुरुवात केली. त्यानंतर माझा व्यवसाय इतका मोठा झाला की माझ्यासोबत 5 महिला काम करतात व एक मुलगी दुकानामध्ये मकण्याचं काम करते. युवा परिवर्तनने दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझा व्यवसाय फक्त माझ्या दुकानापुरता मर्यादित राहिला नाही तर घराघरात पोहोचला. सध्या शिवम मसाले पर्यटक एवढेच नव्हे तर अगदी मुंबईत देखील ग्राहकांचे आवडते ठरत आहे. व्यवसायाने जशी भरारी घेतली तसे उत्पन्नही वाढले. कामगार स्त्रियांचा पगार देऊन, कच्चा माल विकत घेऊन आणि घरचा व मुलाच्या शिक्षणाचा खर्च सांभाळूनही मी बचत करायला शिकले. युवा परिवर्तन आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी दिशा दाखवत आहे, यासाठी त्यांचे आभार मानावे इतके होते. स्वप्न आहे की माझा व्यवसाय खूप मोठा व्हावा आणि युवा परिवर्तनच्या मदतीने माझे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल यात शंकाच नाही. जिंदगी को देने सेकंड चांस युवा परिवर्तन आया है.